जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातल्या नायगाव ग्रामपंचायतीमधल्या गरजूंना पंतप्रधान आवास योजनेमधून पक्क्या घराचा आसरा मिळालाय. पाहूया याबाबतचा वृत्तांत. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातलं नायगाव हे 360 कुटुंबांचं जवळपास 2000 लोकवस्तीचं गाव. या गावात रोजंदारीवर काम करणारी मंडळी जास्त, त्यामुळे मिळालेल्या पैशातून ते आपला प्रपंच सांभाळत असे. अशात नायगाव ग्रामपंचायतीनं या गोरगरीब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेची माहिती दिली, पाठपुरावा करून त्यांचे अर्ज देखील भरून घेतले आणि गावातल्या तब्बल 126 कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून 1,20,000 रुपयांची भक्कम मदत मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 2011 मध्ये परिपत्रक निघाल्यामुळे मी माझे काही कागदपत्र ग्रामपंचायतकडे दिले आणि त्याच्यामध्ये माझी पंतप्रधान आवास योजनेमध्ये माझी निवड झाली आणि या निवडीमध्ये मला 4 हप्ते भेटले. 4 हप्ते, पहिला हप्ता माझा बेसमेंट पोहोचपर्यंत 15,000 भेटले आणि दुसरा हप्ता माझा 45,000 भेटला आणि तिसरा हप्ता 40,000 आणि 5-4 हप्ता माझा 20,000 भेटला. आणि पूर्वी माझं घर एकदम मातीचं होतं, पाऊस पडला की घरामध्ये मुलं बसण्याची देखील व्यवस्था नव्हती आणि याच्यामुळे आम्ही विचार करायचो की आपल्याला एक पक्कं घर पाहिजे. पण सरकाराच्या जे माझी निवड झाली आणि त्या निवडीमध्ये मला जे घर भेटलं, आज माझं परिवार सुखी आहे. गेल्या वर्षापर्यंत पंतप्रधान आवास योजनेतून 126 कुटुंबांना मदत प्राप्त झाली होती. सध्या ही कुटुंब पक्क्या घरात राहत आहेत. यावर्षी 15 कुटुंब स्वतःच्या पक्क्या घरात राहायला गेली असून 194 कुटुंब या योजनेसाठी पात्र झालेली असून त्यांचीही घराची कामं सध्या सुरू आहेत. 2021 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 126 घर प्राप्त झालेली आहेत, त्यापैकी सर्व घरे पक्की झालेली आहेत. त्यानंतर 2022 मध्ये 207 घरं प्रस्थापित आहेत, ते सुद्धा घरं आगामी काळामध्ये व्यवस्थित होतील. पंतप्रधान आवास योजनेमुळे अनेकांच्या स्वतःच्या हक्काच्या पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.